नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण माती पंखाने आकाश या ज्ञानेश्वर मुळे यांच्या आत्मचरित्रावरती चर्चा करत होतो यामध्ये जे लेखकानं जीवनानुभव सांगितले त्यातला पंख हा जो भाग आहे जे लेखकाला त्याच्या मा आकाशात मारण्यासाठी बंड त्यामध्ये निर्माण होत करणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्याविषयी लेखक आपल्याला माहिती सांगताना दिसतो आता ह्या सगळ्या म मध्ये महत्वाचा मा भाग होता तो म्हणजे हा जो कालखंड आहे हा एक दहा अकरा वर्षाचं वय झाल्यानंतर लेखाचं जे पुढील शिक्षण सुरू झालं आणि जी त्याच्या व्यक्तित्वाची जडणघडण होत होती त्या जडणघडणीवर प्रभाव पाडणाऱ्या किंवा त्याच्या व्यक्तिमत्वावर ज्याचा परिणाम झाला प्रभाव पडला त्या गोष्टींचा विचार इथे लेखक करताना दिसतो म्हणजे शा आता त्यानं गावातली चौथीपर्यंतची शाळा त्याची संपली आणि पुढील शिक्षणासाठी mm. कोल्हापूरला विद्यानिकेतनमध्ये तो आला आणि तिथे जे त्याला पहिलं भाषण ऐकायला मिळालं बाळासाहेब देसाईंचं आणि त्यानंतरही ज्या बहुजन समाज शिक्षणाचं महत्व यासारख्या ज्या गोष्टीवरती बोललं जायचं चा, ज्या चर्चा व्हायच्या त्या कानावर ऐकून पडून एक मनाची अशी म्हणजे व्यक्तित्वाचीच एकूण त्याच्या जडणघडण होत होती आणि त्यामुळं लेखक इथं म्हणतो की, की आता मला जे पंख आहेत ते पंख परिधान करायचे होते आणि हे परिधान केले के की मग मोकळा झालो सगळं जग कवेत घेऊन यायला ज्या वेळेला व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो संस्काराचा आणि हे संस्कार आपलं कुटुंब आपलं गाव आपली शाळा आपले शिक्षक या सगळ्यांच्या माध्यमातून होत असतात आणि लेखक मग आपल्या गावानं जे संस्कार केलेत म्हणजे हे पंखात बळी आता आणायचं आहे त्याला हे जे पंख लाभलेत ते पंख लाभण्यात गावाचाही मोठा वाटा आहे आता त्याच्या दोन गाव आहेत एक त्याचा आजोळ म्हणजे आरग आणि त्याचं मूळ गाव ते अब्दुल्ला या दोन गावांनी लेखक प्रांजळपणे कबूल करतो किंवा आपल्याला सांगतो की या दोन गावांनी बालपणापासून जे दिलं ते कुठल्याही महाविद्यालयात किंवा विश्वविद्यालयात शिकायला मिळणार नाही बघा म्हणजे आपण शाळा कॉलेजमधून शिक्षण घेतो हे अनौपचारिक शिक्षण असतं पण ह्याच्या पलीकडं जे शिक्षण आहे ते शिक्षण आपल्याला कुठे मिळतं तर इथे लेखक आपल्या गावाविषयी सांगतो की मला त्या गावानं खूप काही शिकवलं जीवन काय असतं बघा किती मूलभूत गोष्टी गावानं शिकवल्या जीवन का असतं दारिद्र्य म्हणजे काय लोक कसे जगतात आणि खरा भारत काय आहे हे मला या दोन गावांनी लहानपणी शिकवलं पण शिक्षणाचं महत्व काढायला मात्र बराच कालावधी लोटावा लागला म्हणजे गेला विदेश सेवेत निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी मसुरीला जावं लागलं तिथले अनुभव जडणघडण आता हा शब्द तसा गोवी झाला पण गा आता आपल्याला आपण शिकत असतो त्यावेळेला आपल्या वाचनात अनेक पुस्तकं येत असतात अनेक आणि वाचावं आपण ते आता, आता प्रत्येकाचं त्याबद्दल वेगळं वेगळं मत असेल पण मित्रांनो एक लक्षात या की आपण केवळ अभ्यासक्रमाचंच वाचावं आणि परीक्षा दिली म्हणजे आपला अभ्यास झाला किंवा वाचन झालं असं नाही त्याच्या पलीकडं खूप असं ज्ञान भांडार आहे ते वाचल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही तर लेखकानं ना अशी काही पुस्तकं का पण वाचली आणि त्यामध्ये महात्मा गांधीजींचं अन टू द लास्ट ह्या रस्कींनं जे जी त्यांच्या जीवनावरती पुस्तक लिहिलं महात्मा गांधींच्या अन टू द लास्ट याचा प्रभाव पडल्याचं ते सांगतात संपूर्ण जीवनाचा अर्थ गांधीजींच्या गांधीजींच्या जीवनाचा संपूर्ण अर्थ तसं समजणं कठीण आहे पण त्या पुस्तकातनं तिथे आपल्याला कळतं आणि इतरही जे आपल्याकडे कवी आहेत व मराठी साहित्यात का जे कवी आहेत लेखक आहेत त्याचंही लेखकाचं वाचन आहे ते त्यात नारायण सुरव्यांचं नाव घेतात नारायण सुर्वे कवी अनिल करंदीकर विंदा करंदीकर वसंत बापट सोपानदेव चौधरी आ, या यासारख्या कवींच्या कवितांचा प्रभाव त्याच्यावरती पडलेला आणि आपण पाहिले की ज्ञानेश्वर मुळेसुद्धा कविता करतायत त्यांची कविता संग्रह आहेत अनिलांची दशपदी आरती प्रभूंचं नक्षत्रांचं देणेने मी झपाटलो होतो असं ते म्हणतात खूप सुंदर नक्षत्रांचे देणे सुद्धा खूप सुंदर आरती प्रभूंच्या कवितांचा संग्रह आहे तर अशा वा असं जे वाचन झालं त्यातनं संस्कार होतात त्याचा प्रभाव पडत असतो आणि हे ह्या दे संस्कार देणाऱ्या गोष्टी आपल्यानं कळत घडत असतात अ संस्कार माणसाच्या जडणघडणीत केवढा मो वाटा उचलतात ते अनुभव लेखक स्वत काही गोष्टीतनं घेत होता आपलं गाव म्हणजे लेखक म्हणतो की मी फार काळ काही गावात राहिलो नाही मी गावाकडं म्हणजे ते जे पहिली दहा वर्ष जी त्याचं वास्तव्य झालं गावात ते तेवढंच वयाच्या दहाव्या वर्षी शिक्षणाच्या निमित्तानं गाव सोडलं त्यानंतर प्रवाहात पडलेल्या ओणक्यासारखा वाहतच राहिलो परत गावाकडे गेलो नाही सुट्टीपुरतं गावाशी नात जगभर फिरतोय एक गोष्ट मात्र सातत्यानं जाणवत येते की मनाच्या ताळाशी मात्र कुठंतरी माझं गाव आहे कधी ना कधी असं एकांत असेल काय असेल तर गावच्या आठवण आल्याशिवाय ना राहत नाही म्हणून आ, ते म्हणतात की माझ्या विचारांच्या आवर्तनाचं केंद्र अजूनही गाव आहे ज्या वेळेला विचार चक्र गा फिरतं डोक्यात त्यावेळेला तिथं गावच केंद्रबिंदू आहे आणि ती गावातली पहिली दहा वर्ष तर सदैव माझ्या मनात रेंगाळत राहणार आहेत ते जे बालपणातलं दहा वर्षाचं जीवन आहे ते लेखक विसरू विसरता विसरू शकत नाही त्या आठवणी येतच राहतात आणि ह्यात एक म्हणजे जसं काही आनंदाचे प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात तसे दुःखाचे पण घडत असतात तर तसं लेखकाच्या बाबतीत घडले की अचानक त्याला त्याच्या काकांच्या मृत्यूची बातमी ऐकायला मिळाली गावाकडनं कोणीतरी त्यांना न्यायला आलं होतं मग गावाकडं ते गेले काकांना बरं नाही म्हणून तर अण्णा वगैरे हे म्हणजे सगळं घर एकत्र होतं त्यामुळे एकमेकाशी जिवाळीचे प्रेमाचे आपुलकीचे जे संबंध आहेत त्यांना मन हळवं होत होतं आणि माझ्यानंतर माझं नाव चालवणारा ज्ञानेशच हे जे त्यांनी म्हटलेलं होतं ते आठवतं त्यांना अविभक्त म्हणून मोठं कुटुंब असलं तरी आई खास काळजी घ्यायची अण्णा वारल्यानंतर बाबांवर सगळी जबाबदारी आली म्हणजे ते चुलते वारल्यानंतर आता लेखाचे वडील जे आहेत त्यांच्यावरच सगळी जबाबदारी आली होती काकूला आम्ही आखा म्हणत असू तिचंही माझ्यावर खूप प्रेम होतं ती माझी लहानपणापासूनच म्हणजे कौतुक करायचे जी तिला आपत्य झाली त्याच्यात एक शशिकला म्हणून आहे तिला आम्ही सगळेजण सगळ्यात ती मोठी आणि एक एक लक्षात घ्या की आपलं कुटुंब सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वात फार महत्वाचं आहे जळण आपल्यावर संस्कार करणे हे न कळत होत असतात कुटुंब शाळा शिक्षक आपल्या घरातील वडीलधारी माणसं यांचे संस्कार आपल्यावरती न करत घडत असतात आणि आपण त्यातनं घडत असतो हे ठामपणे लक्षात ठेवा आपल्याला आपल्या जडणघडणीत कुणाचं स्थान आहे त्याला अनेक घटक कारणीभूत असतात पण हे महत्वाचे घटक आपल्याला म्हणता येईल आणि मग ते कुटुंब आता लेखकाला कोल्हापुरात राहिल्यामुळं सुट्टी मिळाली ते गावाकडं तेवढी मोठ्या सुट्टीला जाता येते आणि मग तो त्याला तिला त्या शशिका तिची जी ती बहीण आहे तिला खूप आनंद व्हायचा तर आ, या शशिकलेचं पण आयुष्यात एक वाय म्हणजे काहीतरी विचित्र घटना घडली होती म्हणजे तिच्या नवऱ्यानं तिला सोडून दिलं होतं पूर्वीच्या काळात ते म्हणजे राजाराम मोहन रायांनी विधवा विवाह पुनर्विवाहाचे विचार मांडले होते पण आपली ताई जी आहे घरातच आहे ती नांदायला जात नाही तर ती तिला परत नांदायला जाईल असं काहीतरी व्हावं तर ते काही होत नव्हतं ती नवऱ्यानं सोडून कित्येक वर्ष उलटली होती तरी दररोज सकाळी त्याच्या नावाचं कुंकू लावायचे म्हणजे हे संस्कार आहेत हे लक्षात या तुळशीला प्रदक्षिणा घालायची या गोष्टी तिला जगायची ताकद देत असतील का असा लेखकाला प्रश्न पडतो आणि एक दिवस तिचा नवरा मेल्याची बातमी आली तो पण गेला आणि आता ती खऱ्या अर्थानं म्हणजे विधवा झाली सगळ्यांच्या दृष्टीनं आणि ते ती प्रमाण आता राहायला लागली तिच्याकडे बघताना मग भक्कास वाटायचं सगळ्यांना लेखक जपानला गेला पण जपानला गेल्यानंतर काही एक दोन महिने होतात न होतात तोच त्यांच्या कानावर शशिकाला ही तिची जी आ ताई आहे बहीण तिच्या मृत्यूची बातमी कानावर आली ताई गेल्याचं समजलं मन आठवणींनी भरून आलं पण आता त्याच क्षणाला त्या, त्या दुःखात सामील होता येत नाही एवढं हजारो मैलाचं अंतर तोडून लगेच लेखक तिथं जाऊ शकत नाही त्यामुळं फक्त त्याला खंत वाटते की या ताईनं कधी कशाची अपेक्षा केली नाही त्या बिचारीनं कधी अपेक्षा केली नाही सगळ्यांना आनंद द्यायचा प्रयत्न केला पण तिला मात्र सुख काही मिळालं नाही म्हणजे लेखकाला पण वाटतं आपणही तिला काही सुख दिलं नाही परिस्थिती असते पण खंत मनामध्ये जाणवते वाट्याला आलेलं करंट आयुष्य विना तक्रार ती भोगत राहिली तिला नवऱ्यानं सोडून दिलं होतं पण ती परत तिकडे नांद्याला गेली नाही पण त्याचं अस्तित्व मात्र ती राखून राहत होते हे वेगळे पण होत म्हणजे वाट्याला आलेलं करंट आयुष्य ती विना तक्रार भोगत राहिली तर तिच्या आत्म्याला सुखशांती लाभो असं लेखक अपेक्षा व्यक्त करतो आणि हे जे गावाकडचं आहे ते सगळ्या गोष्टी त्याला आठवत राहतात एस सी होण्यापूर्वी गावात सगळ्यात चांगल्याच चा गोष्टी असतात असं वाटायचं मोकळ्यानी वारा निसर्ग ऊस पिकांनी भरलेली हिरवे मळे असं एक ते गावाकडचं प आयुष्य वाटायचं पण ते कष्ट पण तिथे होतं गावाकडचं साधंसुद्धा कष्ट करून जगणारे लोक त्यामुळे गाव आवडायचं शिक्षणामुळे लहान वयातच आई वडिलांपासून दूर झाल्यामुळं गावचं आकर्षण आता कमी व्हायच्या वाढलं म्हणजे लांब राहिलं आपण आपल्या कुटुंबापासून लोकांपासून त्यामुळं गावची ओढ आता लेखकाच्या मनात अधिक वाढत होती <स्थ> कोल्हापुराच्या शाळेत दहावी अकराव्या महिन्यातून एक दिवस आम्हाला मुक्त दिवस असायचा त्या दिवशी मग कोल्हापुरात एकाच दिवशी दोन तीन सिनेमे बघितले जायचे दोन तीन सिनेमे बघायचे सरळ काही मुलं पण लेखक म्हणाय ते दिवस मोकळा घालवायचा नाही ते दोन तीन सिनेमे बघण्यापेक्षा सरळ एसटीनं गाव गाठायचं आणि मग ते सगळं तो दिवस गावात मध्ये आपल्या लोकांच्या घालवायचा गावी सगळ्यात जास्त मला आवडायचं लोकांना भेटणं हेही महत्वाच आपण गावात येऊ तर आपल्या गावातल्या लोकांशी आपला परिचय असला पाहिजे तर ते भेटणं महत्वाचं सुरुवातीपासून ज्या समवयस्कर मुलांच्या बरोबर त्यांची मैत्री होती त्यांना ते भेटायचे <coughs> मग सगळीकडची चर्चा म्हणजे कोल्हापूर कुठ त्या ज्या ज्या वेळेला लेखक जिथून जाईल त्या गावात आता कुठं आहे कोल्हापूर मुंबई दिल्ली परदेश सगळ्या बाबतीत प्रश्न व्हायचा आणि संवाद चालायचे लेखक पुढे सांगतो कोल्हापूरच्या शाळेत माझ्या ज्ञानाचा विस्तार वाढला कक्षा वाढल्या रोपट्याला चांगलं खत पाणी मिळालं तसा प्रकार झाला शाहू महाराज महा म्हणजे राजेश्री शाहू महाराज महात्मा फुले यांचा म्हणजे तिथे त्या त्यांच्याविषयीच्या कार्याची त्यांनी केलेलं जे कार्य आहे त्याची माहिती त्याची व्याख्यानं वगैरे असं ऐकायला मिळायचं त्यांचं कार्य मिळायचं आणि त्यामुळं शाळेत मग ग्रंथालय असतं वाचनालय तर त्यामध्ये जी पुस्तकं होती शाहू महाराजांच्याबद्दल माहिती सांगणारी महात्मा फुले यांच्याबद्दल माहिती सांगणारी ती त्यांनी वाचायला सुरुवात केली ते म्हणतात आघाशासारखं आम्ही त्या पुस्तकांवर तुटून पडायचो वाचन पण कसं करावं आघाशासारखं जसं भूक लागली की कसं आपल्याला वाटतं आघाशासारखं खावं पटपट पटपट ते ताट संपवा तसं वाचताना एखादं पुस्तक समोर आलं तर ते पटकन वाचून रिकाम व्हावं एकाच पुस्तकाला दहा दहा महिना दहा दहा दिवस महिना लावायचा नाही तर हे वाचनाचं आघाशीपण हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे शा महात्मा फुले शाहू महाराज यांचं नाव सुरुवातीला फक्त ऐकून होतो पण परिस्थित वाचनालयात वाचायला आल्या वाचना पुस्तकातनं त्यांचा जो परिचय झाला त्यांच्या विचाराचा पगडा बसला आपल्यावरती को असं वाचन केलं किंवा कोणाच्या संपर्कात आपण आलो तर त्या व्यक्तीचा प्रभाव त्याच्या विचारांचा प्रभाव न कळत आपल्यावरती पडत असतो आणि त्यातनं आपलं व्यक्तिमत्व घडत असत शाळेतच या अशा गोष्टीतनं आदर्शवादाचे धडे मिळत होते म्हणजे आदर्श व्यक्ती आहेत त्यांच्या चरित्रातनं त्यांच्याबद्दलच्या कार्याच्या माहितीपर पुस्तकातनं एक आपल्या माना, मनात मनात सुद्धा एक आदर्शाच्या प्रतिमा तयार होतात कल्पना तयार होतात आणि गावात त्याच्या उलट प्रात्यक्षिक मिळत होतं तर विद्यार्थी मित्रांनो लेखक आपल्याशी खूप अशा चर्चा म्हणजे अनुभव सांगतोय आणि त्यातनं त्या आता जो आपण अनुभव बघितला त्याच्यात लेखकावरती कशाचा प्रभाव पडत होता शिक्षणाच्या प्रक्रियेत त्याच्यावरती त्याच्या वाचनात जे साहित्यिक आले जे ज्या समाज समाजधुरिणांच्याबद्दल मग त्याच्यात राजा राम असू दे महात्मा फुले असू देत राज शाहू महाराज असू दे, दे। त्यांच्याविषयीचं वाचन करता का करताना त्यांच्या कार्यातनं एक आदर्श ज्या व्यक्ती आहे त्यांचं कार्य आणि त्या ते किती दे त्याचा प्रभाव लेखकावरती पडत होता तर ही चर्चा मित्रांनो आपल्या अशीच चालू राहणार आहे तोपर्यंत आपण इथेच थांबा